श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ महिन्यातील येणाऱ्या अमावास्येला आपण काय उपाय करायला हवेत हे बघणार आहोत. ज्येष्ठ महिन्यातील जी अमावास्या येते तिला खूपच महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खास असतो. त्याचबरोबर या दिवशी गंगास्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठीही ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अमावस्या ही 4 जुलै रोजी सुरू होते आणि 5 जुलै रोजी संपते. उदयतिथीनुसार 5 जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहे. तर आपणही ज्येष्ठ अमावस्या ही 5 जुलै रोजीच साजरी करायची आहे. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे अमावस्या म्हटलं की आपल्या एक गोष्ट लक्षात राहते, ती म्हणजे आपले पितर. पितरांसाठी या दिवशी आपल्याला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे. कारण का तर अमावस्या तिथी ही जशी माता लक्ष्मीला समर्पित असते तशीच पितरांना सुद्धा समर्पित असते. या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा पितरांसाठी कराल त्या पितर स्वीकार करतील. कारण जेव्हा अमावस्या असते असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपले पितर जे आहेत म्हणजे आपले पूर्वज जे आहेत ते आपल्या घरी येत असतात. त्यांच्या पुढची जी पिढी आहे त्यांच्या घरी येत असतात आणि ते बघत असतात की इथे काय चालू आहे. आणि जेव्हा त्यांना असं दिसतं की आपल्यासाठी हे लोक सेवा करत आहे तेव्हा ते नक्कीच त्यांना चांगले आशीर्वाद देतात आणि ते खुशसुद्धा होतात. ते खुश झाले की आपोआप आपल्या घरातले जे दोष असतील पितृदोष तर ते दोष निघून जातात. कारण पितृदोष म्हटलं की घरामध्ये लग्न न जमणं, घराची प्रगती न होणं, घरामध्ये सारख्या वाईट गोष्टी घडत असणं, कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं, पैसा न येणं, ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या पितृदोषामुळे घडत असतात. तर अशा गोष्टी घडू नये असं जर वाटत असेल तर हे उपाय जे आहेत ते नक्की केले पाहिजे. तर ज्येष्ठ अमावास्येला काळे तीळ जे आहेत ते पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. कारण तीळ हे पितरांचंच प्रतीक मानलं गेलं आहे. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ जर आपण सोडले तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तसेच ते आनंदीसुद्धा होतात. या दिवशी पितरांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा आहे, काय करायचं आहे, कोणत्या दिशेला लावायचा आहे, किती मुखी असला पाहिजे ही सर्व माहिती आता आपण बघूया. तर या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही पितरांसाठी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावत असाल तर त्याच्यामुळे आपल्या पितरांचा मार्ग प्रकाशित होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. तर आपल्याला कणकेचा चौमुखी दीपक तयार करायचा आहे. कणिक कसं बनवायचं ते सुद्धा सांगते. आपलं गव्हाचं जे कणिक असतं ते घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि थोडंसं कडक असं पीठ बनवून घ्यायचं. त्याला 4 तोंड होतील अशा पद्धतीचा दिवा जो आहे तो बनवून घ्यायचा. त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आणि 4 वाती ज्या आहेत त्या घ्यायच्या. म्हणजे 2 वातींची 1 वात अशा पद्धतीने 4 वाती ज्या आहेत त्या तयार करायच्या. आणि जे 4 तोंड आहेत म्हणजे 4 मुखं आहेत तर त्या 4ही मुखांना 1-1 अशा पद्धतीने तेलाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि तो दिवा आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये दक्षिण दिशेकडे आपल्याला ठेवायचा आहे. तेल किती घालायचं, किती वेळ चालला पाहिजे, 1/2 तास 1 तास तो दिवा चालला तरीसुद्धा हरकत नाही. संध्याकाळी तुम्ही 6 ते 9 वाजेच्या दरम्यान हा उपाय जो आहे तो करू शकता. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुकं नारळ जर तुम्ही नदीत किंवा मग वाहत्या पाण्यात प्रवाहित केलं तर तुमचं कालसर्पदोषापासून देखील तुम्हाला मुक्तता मिळत असते. त्याचबरोबर अमावस्या तिथी आपल्याला माहीत आहे ती पूर्वजांसाठी खूप महत्त्वाची आहे. तर या दिवशी जिथे पाण्याचा साठा असतो तिथेसुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. माता तुम्हाला जर नदीतीरी, तलावातीरी किंवा विहिरीतीरी जाता येणं शक्य नसेल तर अशावेळी आपलं जिथे पाण्याचं स्थान असतं, आपल्या घरामध्ये आपण जिथे पाणी साठवतो त्या पाण्याच्या साठवण्याच्या जागीच आपल्याला एक दिवा लावायचा आहे. कारण या ठिकाणी आपल्या पितरांचं, आपल्या घरातलं पितरांचं स्थान जे आहे ते तिथे मानलं जातं. म्हणून आपण शक्य असेल तर रोज संध्याकाळी तिथे दिवा लावावा. पण शक्य नसेल तर किमान अमावस्या, पौर्णिमा या तिथींना तरी आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी आपण आपल्या घरामध्ये जिथे पाणी साठवतो त्या ठिकाणी दिवा लावणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा आहे.
त्याचबरोबर अजून काय काय गोष्टी आपल्याला या दिवशी करता येऊ शकतात. अमावस्या तिथी म्हटलं की माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आलीच, तर माता लक्ष्मीची सेवा सकाळच्या वेळी आपण काय करायचं आहे, आपलं मुख्य द्वार स्वच्छ करायचं आहे. अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्या घरातील जी काही जाळी जळमट असतील तर ती काढायची आहे, घर स्वच्छ करायचं आहे. जरी तुम्ही 8 दिवसाला घर साफ करत असाल तरीसुद्धा जेव्हा अमावस्या तिथी येते तेव्हा तुम्ही सर्व प्रकारची जाळी जळमटं जी आहे ती घरातली बाहेर काढा. काही अशा गोष्टी असतील की ज्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत किंवा ज्यांचा काहीच वापर होत नाही अशा गोष्टीसुद्धा घराच्या बाहेर काढा. कारण जो कचरा किंवा जी धूळ जी घाण आपल्या घरामध्ये जमून राहते तिच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे जेव्हा अमावस्या तिथी येते त्यावेळी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्याचबरोबर आपला जो मुख्य द्वार आहे तो स्वच्छ करा. सकाळी उठल्यानंतर हळदीचं लेपन करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढा आणि स्वच्छ असं आपलं घर जे आहे ते करा. कारण काय की असं जर स्वच्छ प्रसन्न घर जर तुमचं असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लगेच प्रवेश करते आणि तिला आपल्या घरामध्ये राहावंसंसुद्धा वाटतं. कारण प्रसन्न असेल जे घर प्रसन्न असेल तिथे माता लक्ष्मी नेहमीच वास करते. म्हणून आपण अशा पद्धतीने अमावस्या तिथीला आपल्या घराचा मुख्य द्वारसुद्धा सजवला पाहिजे, छान असा तयार केला पाहिजे. त्याचबरोबर अमावस्या आहे म्हटल्यानंतर असं करू नका की काहींना खूप आळस येतो, काहींना काहीच करावं असं वाटत नाही, तर या गोष्टींतून थोडं दूर राहा. कारण अमावस्या तिथीला बऱ्याच लोकांना काहीच न करण्याची इच्छा होते, म्हणजे काहीच करू नये असं वाटतं. पण या दिवशी या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपलं स्वतःचंच मन आपण फ्रेश ठेवलं पाहिजे. त्यानेच आपल्याला एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येत राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे आहे. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.